या बुलढाणा मालाडमधून तान्ह्या बाळाला दूध पाजत असणाऱ्या आई सहित गाडीला टो करण्याचा प्रकार मालाडच्या एसपी रोडवरती घडलाय. आपल्या 7 महिन्याच्या मुली सहित ही महिला गाडीतच बसली होती. मुलीची औषधी आणण्यासाठी तिचे वडील मेडिकल स्टोअर मध्ये गेलेले असताना ही गाडी टोईंग करण्यात आली आहे. मात्र गाडीत कुणी आहे की नाही याची साधी दखल सुद्धा पोलिसांनी घेतली नाही आणि पोलिसांनी टो ही गाडी करायला सुरुवात केली. ती महिला ओरडून पोलिसांना सांगत असताना सुद्धा पोलिसांनी तिच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं आणि गाडी टो केली. या प्रकरणाची दखल आता मुंबई ट्रॅफिकच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर दोषी ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे. जिसके हाथ में बच्चा है छोटा उसकी गाड़ी उठा रहे, लेकिन इतनी गाड़ी आगे लेके उसकी कोई गाड़ी नहीं उठा रहे. ये हॉस्पिटल जिस लिए भाई, हॉस्पिटल से आई हूँ बच्चे को लेकर के, मुझे दिखा अभी जस्ट हॉस्पिटल जिस लिए भाई, और तारीख है ठीक है. ये हॉस्पिटल के स्लीप है बच्चे को लेकर के, छोटे से बच्चे को लेकर के बैठी. इतनी गाड़ियाँ लगी हुई है, किसी को उठाने की हिम्मत नहीं है, लेकिन इसी गाड़ी को उठाने के लिए आया वो आदमी. ये हॉस्पिटल के स्लिप है, ये अभी हॉस्पिटल से आई हूँ. जो गाड़ी में यहाँ लाइन और खड़ा उसको कोई नहीं उठा रहा है. तो उसको बस बैठी रेस पे घास पड़ी में. आपण पाहतोय मालाड मधली घटना. एसपी रोड वरती एक महिला आपल्या कार मध्ये बसून मुलीला दूध पाजत होती आणि अशातच टोईंग करणारे पोलिसांनी तिची गाडी टो केली. खरं तर कायद्यानुसार हे चुकीचं आहे, कारण की गाडीत कोणी बसलं असताना गाडी टो केली जाऊ शकत नाही हा कायदा कदाचित पोलिसांना माहीत नसेल. आणि आता या घटनेनंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे. मराठच्या एसपी रोडवरची घटना. सहयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलेलं आहे. मालाडच्या एसपी रोडवरती ही घटना घडली आहे. प्रतिनिधी प्रथमेश करंजावकर आपल्याबरोबर. प्रथमेश, काय या संदर्भात अधिक माहिती आहे? नितीन, ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. गाडी उभी असताना आणि गाडीमध्ये महिला आपल्या बाळासह असताना ही गाडी टोईंग व्हॅनने उतरून नेल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर संतप्त अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि त्यानंतर अखेरीस एक मोठी अशी कारवाई त्या पोलिसावर करण्यात आलेली आहे आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आलेलं आहे, ज्या पोलिसाने ही टोईंग व्हॅनने उचलली होती ही गाडी. पण प्रथमेश, पोलिसांना हे माहिती नाही की हा गुन्हा आहे, कारण की गाडीत कोणी असताना या ठिकाणी गाडी टो केली जाऊ शकत नाही. अर्थात या संपूर्ण प्रकरणाची आता गंभीर दखल जी आहे ती पोलीस प्रशासनाने आता घेतलेली आहे आणि ही सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्या पोलिसावर सध्या तरी प्राथमिक कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला सस्पेंड करण्यात आलेलं आहे. धन्यवाद प्रथमेश या संपूर्ण माहितीसाठी. आपण पाहतोय की मालाडमध्ये एसपी रोडवरती ही घटना घडली.